जयगणेश मंडळी मी बबनराव पाटील मार्गदर्शक व पुरातत्व अभ्यासक वास्तुरस्य या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो मंडळी आपला आजचा विषय आहे आपल्या घराभोवती कोणती झाडे लावावी व कोणती झाडे लावू नये मंडळी वास्तुशास्त्रातील अनेक उपायात आता शमीच्या रोपट्यांचा उपाय प्रभावी मानला जाऊ लागला आहे शमीचे रोपटे शुभतत्वाचे प्रतीक आहे असे वास्तुशास्त्र मानते त्यामुळे घरोघरी तुळशी इतकेच आता शमीचे रोपटेही लोकप्रिय होऊ लागले आहे शमीच्या रोपट्याची पूजा केल्याने आयुष्य आरोग्य व वा ऐश्वर वाढते ते साधकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करते नंबर दोन घराच्या आग्नेय दिशेस लाल फूल येणारे झाडे असणे हे खूपच त्रासदायक असते तसेच घराभोवती काटेरी कुंपण असू नये नंबर तीन ज्या घराभोवती बोर बाभूळ केळ महाळुंग ही झाडे वाढतात त्या घरात प्रगती होत नाही नंबर चार घराबोवती कडिलिंबू लावल्यास हवेतील प्रदूषण नष्ट होते सामाजिक भान ठेवून आपल्या परिसरात आपल्या विभागात आपल्या गावात अधिकाधिक कडिलिंबूची झाडे लावावीत नंबर पाच घराबोती रक्तचंदन आणि गुंजाची झाडे लावल्यास घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते नंबर सहा नागकेशर पांढरा चाफा आणि बेल ही झाडे घराबोती असावीत या झाडाजवळ साधना केली तर मन प्रसन्न होते दरवर्षी यातले एक तरी झाड लावावे पुण्य मिळते यश मिळते नंबर सात घराच्या आवारात नारळाचे झाड लावणे अत्यंत शुभ मानले गेले आहे नारळाचे झाड पश्चिम तसेच दक्षिण दिशेस लावावेत फणसाचे झाडेही घराच्या दक्षिणेला शुभ मानले आहे मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रमंडळींना आपल्या नातेवाईकांना शेअर करा तसेच आमचे माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण जर व्हिडिओ पाहायचा असेल तर आमचा वास्तुरस्स यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा बाजूला जे बेल आयकॉन दिले आहे ते दाबा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ सर्वात प्रथम पाहायला मिळेल तूर्तता आज इथेच थांबतो धन्यवाद जय गणेश